न्यूज लाइन अचूक वेधक। यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली असून समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। उमेदवारांनीही मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक महाडिक गटाचे कार्यकर्ते तसेच इस्लामपूर नगर परिषदेतील मान्यवर लोकप्रतिनिधींनी सहकार पॅनेलच्या प्रचारात सहभाग घेतला आहे। प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे। आज रेटरे बुद्रुक येथे कैलासवासी मारुती रावजी कापूरकर समाधीस्थळी कारखान्याचे माजी चेअरमन मदनदादा भोसले यांच्या हस्ते रेटरे बुद्रुक शेनोली या गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला। यावेळी सहकार पॅनेलचे प्रमुख डॉक्टर सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले, पैलवान आनंदराव मोहिते यांच्यासह पॅनेलचे उमेदवार, समर्थक व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विरोधकांमधील दुही व विकास कामाला खेळ घालणाऱ्या प्रवृत्तीवर यावेळी टीका करण्यात आली। डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली गत 6 वर्षातील कारखान्याचा चांगलाच कारभार ऊस उत्पादक व कारखान्याच्या सभासदांनी अनुभवला आहे। कारभारावर खुश असलेले सुज्ञ सभासद याही निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला विजय करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याबाई राहणार नाही असा विश्वास उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, रेट्रे बुद्रुक। जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते आणि स्वर्गीय भाऊ आणि आप्पांनंतर ज्यांच्यावर या परिसराची जबाबदारी आपण सगळ्यांनी विश्वासाने सोपवली ते आदरणीय मदनदादा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवतोय, ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभास्थानी सत्तेची सूत्र ही जयवंतराव भोसले सहकार पॅनलला सुपूर्द केली, ते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय सुरेश बाबा, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासद बांधव, शेतकरी बांधव, गावातले आणि पंचकृषी मधले सगळे सभासद बांधव आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत असताना एक वेगळा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होतो। ज्या उत्साहाने स्वर्गीय आणि भाऊ आणि आप्पांनी त्यांच्या सहकार्याच्या शोभतीनं, त्यांच्या सहकार्याच्या पाठिंब्याच्या जोरावर कृष्णा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली, तोच उत्साह आज या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय। अनेक स्थित्यंतरे झाल्यानंतर आज पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेची सूत्र ही आदरणीय सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सहकार पॅनलकडे सुपूर्त करण्याच्या बाबतीमधली भूमिका ही आज लोकांनी घेतलेली आपल्याला दिसते। एक नवीन पिढी निर्माण करण्यासाठी आपल्या वाडवडिलांनी प्रयत्न केला, कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली आणि ही निर्मिती केल्यानंतर ह्या परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या शिखर संस्थेच्या माध्यमातून झालं। आज लोकांचा खूप मोठा भरोसा आणि विश्वास आदरणीय सुरेश बाबांच्या नेतृत्वावर आहे। नाथाच्या पांढरीमध्ये परमेश्वराला नेहमी वाटतं की ही संस्था ही सभासदांच्या हितासाठी काम करत राहिली पाहिजे आणि या संस्थेच्या शिखरस्थानी असणारं नेतृत्व हे निस्वार्थपणे लोकांसाठी काम करणारं नेतृत्व पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी सोडवणारं नेतृत्व पाहिजे, नवीन पिढी स्वतःच्या पायावर उभं करणारं नेतृत्व पाहिजे, जनतेला योग्य दिशा देणारं नेतृत्व पाहिजे आणि त्यामुळे मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडे आपण सत्तेची सूत्र सुपूर्द केली। आज या निवडणुकीच्या निमित्तानं कुटुंब प्रमुख म्हणून
आदरणीय मदन दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवतोय आणि ही निवडणूक लढवत असताना आपल्या मतदारसंघामधला कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधला प्रत्येक सभासद आपल्या बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती आज आपण अंगी बाळगलेली आहे। आज खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या निमित्तानं कुठले मुद्दे चर्चेत जायला हवे, कारखान्याची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर व्हायला हवी, खरं तर कारखान्याची निवडणूक कारखाना कसा चालवलाय ह्या मुद्द्यावर व्हायला हवी। पण दुर्दैवाने ह्या निवडणुकीमध्ये कारखाना सोडून सगळे मुद्दे विरोधकांनी हाती घेतलेले। वैयक्तिक टीका टिप्पणी करणं, आपल्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं, अशा पातळीवर निवडणूक नेण्याचा विरोधकांचा डाव आहे। अनेक दिवस त्यांचा प्रयत्न चालू होता की एकत्र येऊन निवडणूक लढवायची। आम्ही त्यांना शुभेच्छाच दिल्या होत्या, आम्ही म्हटलं की ठीक आहे तुम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवा, फक्त कारभारी कोण हे आधी ठरवा आणि ते ठरवल्यानंतर पुन्हा निवडणूक लढवा। ते आज आपण प्रचाराचा नारळ फुटलाय आणि आपले आमचे मार्गदर्शक आणि इथं उपस्थित सर्व कृष्णेचे हितचिंतक आणि सभासद, कृष्णेची निवडणूक ही कायमस्वरूपी अलीकडच्या काळामध्ये ही ऐतिहासिक महत्वाची राहिलेली आहे। याच्या पाठीमागचं कारण जर तुम्ही पाहिलं तर कृष्णेची व्याप्ती ही 4 तालुक्यामध्ये आहे। हजारो एकर इथं जमीन बागायती झालेली आहे, हजारो लोकांना इथं नोकरी उपलब्ध झालेली आहे, मोठ्या प्रमाणात इथं सामाजिक कार्य होत आहे। हे सगळं पुढे नेण्याची जबाबदारी ही कृष्णेच्या नेतृत्वात। आज तुम्ही जर पाहिलं या इलेक्शनकडे गेली 5 वर्ष पाहिलं, ज्या कारणाने आपण निवडणूक लढवली त्या 5 वर्षामध्ये थोडासा तुम्ही जर अंदाज घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या 6 वर्षामध्ये सरासरी आपण 3000 रुपये भाव देऊ शकतो लोकांना। कायम आपण 1 नंबरच्या ह्याच्यामध्ये दराच्या बाबतीमध्ये राहिलेलो आहे। लक्षात घ्या, आपण जे आश्वासन दिलं की आम्ही मोफत साखर देणार, 6 वर्ष आपण मोफत साखर दिलं त्याचे पैसे बोलले तर कायमस्वरूपी याच्यापासून 1 नंबरला राहिलेलो आहे। या कारखान्याची काही उद्दिष्ट आपण ठरवली, पहिलं उद्दिष्ट होतं की आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्यांचं आणि म्हणून जैवशक्ती योजना आपण स्थापन केली। या 5 वर्षातलं सांगतो आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसा येईल 2 टन 3 टन 100 टनाच्या वरचे शेतकरी कसे तयार करता येतील हा प्रामुख्यानं हा कार्यक्रम होता आणि हा आपण 3500-4000 एकरावर घेतला आणि तो यशस्वी केला। हे कार्य अजून पुढे न्यायचं आहे। 25000 एकर जमीन आहे, 10% फक्त आपण असं लोकांच्यापर्यंत पोहोचू आणि ही जबाबदारी पुढचं जे वाटचाल आहे या कारखान्याची त्याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल। आज स्पर्धेचं जग आहे, स्पर्धेमध्ये आपल्या कारखान्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या गोष्टी करण्यामध्ये ही आव्हानं पेलण्यामध्ये कृष्ण कधीही कमी पडणार नाही। तशी चांगली आर्थिक परिस्थिती या कारखान्याची आपण करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळं लोकांनी टीका करण्याचं काहीच कारण नाही। मी नेहमी सांगत होतो मी बिल काढलंय, पण सगळ्यांना सांगतो जर तुम्हाला असं वाटत असेल सगळे म्हणतात दिवाळीसाठी थोडे पैसे ठेवा, पण तुम्हाला गरज लागली तर लगेच पुढच्या 15 दिवसामध्ये तेही द्यायची आहे। एवढी चांगली आर्थिक स्थिती या कारखान्याची आहे तुम्हाला सांगतो आणि ही जपणं हे आपलं काम आहे। हे कुणी करायचं आहे तर हे सभासदांनी करायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात मोठं आव्हान आपल्या पुढं कृष्णेच्या सभासदांच्या पुढं काय असेल तर आपल्याला ह्या कारखान्यातनं राजकारण दूर करायचं आहे। जे काही राजकारण होत आहे त्याच्यातच ह्या कारखान्याला इजा पोचू शकते आणि हे तुम्ही ह्याही इलेक्शनमध्ये बघताय की जे कोण उमेदवार आलेले आहेत ज्यांना करायचं आहे त्यांना दोघांनाही याच्यापूर्वी संधी मिळालेली होती आणि त्या संधीचं काय केलं तुम्ही थोडासा विचार करा की काय झालं त्यांच्याकडनं। एकाच्या कारकिर्दीमध्ये तर एवढे घोटाळे झाले की कारखाना बंदच पडलं असतं, दुसरं काही झालं नसतं। अजूनही त्याच्यात एकही त्यांच्या त्या जेवढे घोटाळे झाले त्याच्यातनं ते बाहेर पडू शकत नाही आजही तुम्हाला सांगतो। आणि दुसरे ज्या गृहस्थ आहेत त्यांच्याबद्दलचे सुद्धा तुम्हाला चांगला अनुभव आहे, म्हणून मला लोक ज्या वेळेला विचारतात की काय होणार आहे, ते म्हटलं एकाच्या हातात जर सत्ता दिली तर कारखाना बंद पडेल।
आणि दुसऱ्याच्या जर हातात दिली तर कारखाना चालेल, तुमचा ऊस गाळला जाईल, पण तुम्हाला बिल मिळणार नाही एवढं लक्षात घ्या. ही त्यांची तुम्ही पाठीमागून बघा, हे त्यांचं कर्तृत्व हे राहिलेलं आहे. आता जास्त टीका मी करत नाही, पण आता तुम्ही सांगितलं तसा गेली 3-4 महिने बघतोय मनोमिलन मनोमिलन का झालं नाही. मनोमिलन म्हणजे मनोमिलन एवढ्यासाठी झालं नाही, हे मनोमिलन नव्हतं, हे मणिमिलन मणिमिलन होऊ शकत नाही. एक जण म्हणतो मला डिस्टिलरी चालवायचंय, कोण म्हणतो मला परचेस माझ्याकडे पाहिजे. हे काय वाटून घ्यायचं आहे का? अजून निवडणूक झाली नाही, तोपर्यंत ही वाटणी चालू झाली. ही वस्तुस्थिती आहे लक्षात घ्या, आणि ह्याच्याकडे आपण डोळे उघडून बघितलं पाहिजे ना. मी म्हणून सगळ्यांना सांगतो, ही कारखान्याची जी सत्ता आहे, ही सत्ता ही सेवकाची या भूमिकेत तुम्हाला पार पाडली पाहिजे. हे देण्याचं स्थान आहे, मिळवण्याचं स्थान नाही. हे पहिल्यांदा लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि सगळ्या जनतेसाठी, हजारो लोकांच्यासाठी तुम्ही काम करता, हजारो लोकांचे संसार या संस्थेशी निगडीत आहेत, त्याचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे. आणि ते प्रामाणिकपणे आपण केलंय, प्रामाणिकपणे इथून पुढं तुमची साथ घेऊन करणार आहे. एवढंच मी म्हणेन, कृष्णेचा निकाल काय आहे हे आपल्याला आजच स्पष्ट दिसतोय. आणि तुम्हालाही कुणी सांगितलं असेल, पेपरमध्ये येतात पेपरवाल्याचा तो धंदा आहे की लावालावी करायचं. मदत नागरिक सहकार पॅनलमध्ये संधी मिळाली नाही, त्यांना ह्याच्यामध्ये पॅनलमध्ये संधी मिळाली नाही. अरे मला आतापर्यंत संधी मिळाली, मी पॅनल केलेलं आहे, निवडून आलेलो आहे, मी एकाला निवडून आणून त्याला चेअरमन सुद्धा केलेलं आहे. माझी इच्छा राहिलेली नाही आहे, फक्त चांगलं व्हावं. कारण तुम्हा आमचा सगळ्यांचा प्रपंच हा पूर्णपणे शेतीवरती अवलंबून आहे, आणि शेतीवरती अवलंबून आहे म्हटल्यानंतर कारखाना चांगला हा चाललाच पाहिजे. मगाचे सुरेंद्र सांगितले की माझी सरासरी काढा, मी 3000 दरम्यान दर देतो. 3000 दर म्हटल्यानंतर माझ्यासारखा बांधावचा शेतकरी सुद्धा ऊस चांगला पिकवतो आणि चांगले टनेज काढतो. कारण का? त्यांना पैसा चांगला मिळतो. पैसा मिळवण्यासाठी करायचं, त्यांना काय कमी आहे का सांगा? काही कमी नाही आहे. परंतु एक वसा असतो, एक घराण्याचा वसा असतो की जनतेसाठी राबायचं आहे. अनेक उद्योगपती मोठमोठे असतात. आता तू चोक्षुक एवढा मोठा आहे, त्याला ते आकडे सुद्धा आपल्याला कळणार नाहीत. परवा सुद्धा एखाद्या ह्याचं मी ह्याच्यावरती अनालायझर त्या ह्याच्यामध्ये वाचलं, त्यांनी सगळ्या आपल्या ग्रामीण भागाच्या बँकावरती हे केलं होतं. म्हटलं आमच्यामध्ये चोक्षी कोण नाहीये, बाकीचे आणखी ते आता 2-3 निघालेत ना, ते नीरव मोदी वगैरे असते भानगडी. ही हजारो कोटीचे आपल्याला आकडे सुद्धा घेता येणार नाहीत. असे भानगडी करणारी माणसं ही मोठमोठ्या बँकेतनं कर्ज घेतात, परंतु आपल्या इथे ज्या बँका निघालेल्या आहेत, पतसंस्था निघालेल्या आहेत, त्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी निघालेल्या आहेत. त्यांच्यासाठी काम करणारी जी मंडळी आहेत, त्या मंडळींच्या पाठीशी उभी राहा. कोणावरतीही विश्वास ठेवू नका, कारण आता इथनं पुढे हे धंदे होणार आहेत. दादाने असं सांगितलं आणि दादाने तसं केलं. मी काय नाही, मी आतुरच सांगितलं की माझी शारीरिक अवस्था बघता, मी तुमच्या मोठ्या सभा असतील त्या ठिकाणी मी फक्त येईन. बाकीच्या सगळ्या तुमचं तुम्ही, कारण मलाही माझ्या घरातल्या मुली बाहेर पडू देत नाही. बाबा कोविड झालं तर काय करायचं? म्हणणार अरे काय करायचं, घरात एवढे डॉक्टर आहेत की मला घाबरण्याचं कारण नाही. मी त्या पृथ्वीराज चव्हाणच्या सभेला जायच्या वेळी डॉक्टरला विचारलं, हिरेमठ म्हटलं ते म्हणजे काय, मग तुमचं प्रॉब्लेम आहे काय, येण्याची आवश्यकता नाही. म्हणजे डॉक्टर येण्याची काय नाही, पेशंट आहे मी. म्हणजे या म्हणले जरूर या. मी म्हणलं बा असं असं आहे, इलेक्शनमध्ये भाग घेणार आहे, जरूर घ्या म्हणले. तर म्हणले तुम्हाला सारखी शंका काय उठते? म्हटलं माझ्या घरात पाहुणेचार डॉक्टर आहेत. म्हटलं हे 2 डॉक्टर आहेत, इथं 2 आहेत, ती 4 झाले. आमचा एक आहे म्हणला घरात सुधन भाऊ, तो एक अर्धा डॉक्टर आहे, बाकीचे असे पाहुणेचार डॉक्टर आहेत. म्हटलं तुमचा प्रॉब्लेम, माझ्या घरचा प्रॉब्लेम कसा सोडायचा आहे माझ्या बघेन. मी फक्त एवढंच या ठिकाणी सांगेन की एक संस्था चालवणारा मनुष्य, ती पुढं कशी चालली पाहिजे याचं थोडंफार ज्ञान असलेला मनुष्य, म्हणून मी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असेल की आज सहकाराच्या पॅनलच्या झेंड्याखाली मी उभा आहे, त्यांच्या आधी दुसऱ्या झेंड्याखाली होतं. काही नाही बंधू, फक्त कारखाना चांगला चालला पाहिजे. द न्यूज लाइन अचूक वेधक.